राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्या खेड येथील दौऱ्यावर येत असतानाच उपमुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी खेड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची घाई नगर परिषद प्रशासनानं सुरू केल्याचं पाहायला मिळत होतं. आणि नेमकी हीच संधी साधून भाजपाने हे काम रोखलेलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शहरवासियांना या खड्ड्यांचा त्रास होत होता, परंतु अचानक एका रात्रीत खड्डे बुजवण्याची नगरपालिकेला इतकी घाई का लागली असा प्रश्न उपस्थित करत भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानाडे यांनी खेड शहरातील हे खड्डे बुजवण्याचं काम सध्या थांबवलेलं आहे. आपल्यासोबत भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानाडे आहेत. नेमकी का त्यांनी ही अशी गोष्ट केली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अनिकेतजी, नेमकं काय झालं आणि तुम्ही नेमकी का ही भूमिका घेतली आहेत? मी एक 7:30 ते 8 वाजता माझ्या ऑफिस कार्यालयामधून माझ्या घराकडे जात होतो. अचानक खड्डे बुजवायचं काम खेड नगरपालिकेकडून केलं जात होतं. मला खूप आनंद झाला की 2 वर्षांनी खेड नगरपालिकेला जाग आली आणि ते खड्डे बुजवायला घेतले. मी खूप खुश आणि आनंदी होतो. मी त्यांना प्रश्न विचारला, खूप चांगलं काम चाललं आहे तुमचं काय? तर त्यांनी मला, कॉन्ट्रॅक्टरनी असं उत्तर दिलं की अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आज उद्या खेडमध्ये येणार आहेत आणि त्यासाठी हे खड्डे बुजवायचं काम चालू आहे. त्यामुळं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की खेडची जनता आज खेड नगरपालिकेला टॅक्स भरते, दुकानदार टॅक्स भरत आहेत, त्यांना हा त्रास होतो या खड्ड्यांचा. आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री जर का खेडमध्ये येणार असेल आणि खड्डे बुजवणार असेल तर ते फार चुकीचं आहे. खरं म्हणजे 2 वर्ष ह्या खेड नगरपालिकेला ही जाग आली नव्हती खड्डे बुजवायचं आणि अजितदादा पवार उद्या येणार आहेत. 3-4 दिवस ह्यांना खड्डे बुजवता नाही आले का? आले असते, पण अचानक हे रात्रीत काम का चालू झालं? त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की दादांना या खड्ड्यामधून जाऊ दे आणि त्यांना काय त्रास होतो आहे खेडवासियांना ते समजू दे. म्हणजे ते खेड नगरपालिकेला वेगळी सोय करतील ना, एखादा निधी पण अवेलेबल करून देतील आणि खेडमध्ये सुधारणा होईल अशी आमची इच्छा होती. आणि जर का अजितदादा पवार उपमुख्यमंत्री खेडमध्ये येऊन जर का खड्डे भरणार असेल तर त्यांनी दर महिन्याला खेडमध्ये राऊंड मारावा आणि आमची सोयही करावी अशीच आमची इच्छा आहे. मला सांगा, गेली 2 वर्ष शहरातील खड्डे भरलेले नव्हते, त्याचं कारण सांगत होते की निधी नाही आहे म्हणून. अचानक निधी कुठून प्राप्त झाला असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता काही मला तशी काही आयडिया नाही आहे, कारण का तिथे CEO पण आलेले, CEO नवीन आहेत, त्यांनाही उत्तर देत होतो. मी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना प्रश्न विचारले, त्यांना काही सांगता येत नव्हतं. फक्त आम्हाला आदेश आला आहे, आदेश आला आहे, आदेश कुणी दिलाही त्यांना सांगता येत नव्हतं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, एक दिवस तुम्ही काम हे बंद ठेवा, तुम्हाला अजून चांगला निधी भेटेल खेड नगरपालिका, तुमचा फायदा होईल, आमचाही नागरिक म्हणून तर फायदा होईल. एक दिवस या खड्ड्यातून साहेबांना आमच्या जाऊन दे. उपमुख्यमंत्री हे तुमचेच नाही आहे, आमचेसुद्धा आहे, आम्हीसुद्धा नागरिक आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते, आमचे म्हणजे खेड नगरपालिकेचे नाहीत की विशिष्ट एका पक्षाचे नाही आहेत, ते अख्ख्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आम्हालाही त्यांचा आदर आहे आणि त्यांनी उद्या यावा, त्यांचं खेडमध्ये स्वागतच आहे. नक्कीच, या ठिकाणी भाजपानं आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी रोखठोकपणे मांडलेली आहे. उपमुख्यमंत्री हे सर्वांचेच आहेत, एका राजकीय पक्षाचे नाहीत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु ही घाई कशासाठी? गेली 2 वर्ष किंवा वर्षभरात गेल्या वर्षभरापासून खेड शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्याचा त्रास शहरवासियांना होतो आहे. परंतु त्या काळात हे खड्डे बुजवले गेले नाहीत, परंतु आता उपमुख्यमंत्री येत असल्याचं कारण सांगून एका रात्रीत हे खड्डे बुजवण्याचं काम नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी सुरू केलं होतं, परंतु ते काम आता भाजपाने या ठिकाणी थांबवलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी दर महिन्याला शहरामध्ये आमच्या यावं, म्हणजे आमच्या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजतील अशी देखील अपेक्षा भाजपाचे शहराध्यक्ष अनिकेत कानाडे यांनी व्यक्त केली पाहायला मिळते. एकूणच गेल्या काही दिवसांपासून खेड शहरातील राजकारण आता आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेडमध्ये येत असताना भाजपाने हा स्टंट केल्यामुळे सध्या राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये एक वेगळंच प्रकारचं युद्ध आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मॅक्स मिनरसाठी जितेश कोळी, खेड.